नमस्कार, मराठी डीजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. महाराष्ट्रासह आपल्या जिल्ह्यातील आणि तालुक्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मराठी डीजी न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि घंटीचे बटन दाबून नक्की सबस्क्राईब करा. पाहूयात आजची मोठी बातमी सविस्तरपणे. शुभर, आज आम्ही तुमच्या गावात आलेलो आहोत. खरं तर मला तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची की आपली सगळ्यांची जबाबदारी आहे, तपासण्या करून घ्या. आणि माझ्या कुटुंबाने माझी जबाबदारी जे आमचे ज्या आपल्याकडे माहिती घ्यायला येतील त्यांना आपण सगळी माहिती आणि ते पडून तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करावं अशा प्रकारची मी विनंती करतो. तुम्ही ते वाचा, माझे कुटुंब माझी जबाबदारी, त्यांनी काय काय दिले एवढं जरी वाचलं तरी आपल्याला अजिबात कोरोना होणार नाही. आणि तोंडाला मास्क मात्र सगळ्यांनी निश्चित प्रकारे सर्वांनी वापरला पाहिजे. आपण सगळ्यांनी काळजी घ्या. या वर्षी पाऊस चांगला पडतोय, सगळं चांगलं होतंय, त्यामुळं पाऊस चांगला पडतोय, शीत उद्या चांगल्या प्रकारे सगळं येणार आहे. आणि आपणच नसल्यावर काय होणार आहे? आपल्याला वाटतं मला काय होणार नाही, असं नाहीये, असं अजिबात नाहीये. एक आपला गाफिलपणा किंवा आपण बेजबाबदारपणाने वागलो त्याची खूप मोठी किंमत बंधूंना आपल्या सगळ्यांना मोजावी लागेल. थोडं याची पण आपण सगळ्यांनी बंधूंना दक्षता निश्चित प्रकारे घ्या. आणि आज आपल्या गावामध्ये, चिखली गावामध्ये सरपंचताई तुम्ही सर्वांनीच, शासनाच्या आमच्या प्रतिनिधींनी, आमदार साहेब असतील, आमचे राजे असतील, सगळ्यांनीच बाळराजे असतील, आमचे पवारसाहेब सगळे असतील, या मंडळींनी या मोहिमेचा आपण इथं शुभारंभ करतोय. आणि चिखली गावाला मध्ये येण्याचा योग माझ्यासारख्याला आज तुम्हा सगळ्यांमुळे मिळाला. निश्चित प्रकारे चिखलीकरांचं आभार कारण का चिखली गाव माझ्या तालुक्यामध्ये सुद्धा आहे. आणि ते असं चिखली गाव आहे, त्याला माहिती ते चिखली गाव माझ्यावरती ज्यादा प्रेम करणार आहे. कदाचित हे चिखली गाव पण ज्यादा, जसं राजे तुमच्यावरती पण ताजा तुमच्यावरती करत, तसं माझ्यावरती प्रेम नको, माझ्यावरती ह्या मोहिमेत 100% सहभागी घेऊन तुम्ही प्रेम करा किंवा हे द्या. निश्चित प्रकारे आज या मोहिमेत आपण सगळ्यांनी सहभागी व्हा अशी विनंती करतो. थांबतो, धन करीत आहोत अशा त्यांनी सूचना दिलेल्या आहेत. आणि या सूचनेचा मान राखून या ठिकाणी आपण मुख्य कार्यक्रमास प्रारंभ करत आहोत. माझे कुटुंब माझी जबाबदारी, मुख्यमंत्री साहेबांच्या महत्वाकांक्षी योजना माझे कुटुंब माझी जबाबदारी आणि या योजनेच्या उद्घाटन प्रसंगी मोहोळ तालुक्यातील संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये दोन फेरीमध्ये ही मोहीम राबवण्यात येत आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी कलेक्टर साहेब बरं का? यस सर. किती पाहिजे ते सांगा त्यांना. काय नाव त्यांचं? नाही काय काय झालं त्यांचं, किती दाखवलं? मास्क वापरा, अजिबात तोंडाचं मास्क काढून फक्त जेवताना घरातच आत गेल्यावर ही करा. हात घरी आता साबणाने स्वच्छ धुवा, अंतर ठेवा एकदम, आणि गर्दीत जायचं टाळा. घरातले आपली लहान मुलं असतील, वयोवृद्ध असतील, त्यांना गर्दीत जायचं अजिबात, त्यांना घरीच थांबवा. तुमची काळजी घ्या, आरोग्याची काळजी घ्या. तुम्ही महत्वाचे, घरातली आपली वयोवृद्ध माणसं आपल्याला महत्वाची. शिस्त पाळा, सगळ्यांना सांगा, सगळ्या घरच्यांना पण विनंती करा. ठीक आहे,